9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नवक्रांती युवक संघाचा 5वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झालाय. यानिमित्त नवक्रांती विचार समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यासोबत येणाऱ्या काळातील निवडणुका आपल्या बळावर लढण्याचं उपस्थितांनी ठरवलंय. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीचे प्रतीक असलेल्या मशालीला हार घालून तसंच पूजन मान्यवरांच्या हातून करण्यात आलं. यानंतर मशाल पेटवली. नवक्रांतीचे संस्थापक भगवान सोनवणे यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ऍडव्होकेट किरण जाधव यांनी नवक्रांती युवक संघाचे संस्थापक भगवान सोनवणे यांचा जीवनपट आणि कार्याबद्दल माहिती दिली. पक्ष दिल्लीत आहे, मी गल्लीत काम करतो, समस्यांना वाचा फोडताना पांगलेली मोती गोळा करतो, एका माळेत आणावेत, पुढच्या पिढीचा विचार करावा, मी एकदा शब्द दिला तो ठाम आहे, नवक्रांती विचार समितीसोबत गावाच्या तालुक्याच्या विकासासाठी कायम सोबत आहे, असं मनोगत आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडफुले यांनी केलंय. तर शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी आपल्या या मार्गावर आणण्यासाठी भगवान सोनवणे यांचं मुलाचं मार्गदर्शन आहे, कुणालाही हा मोठा व्हावा यासाठी निस्वार्थ मार्गदर्शन करतात, आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत, असंही यावेळी सांगितलंय. तर शिवाजी जाधव यांनी जमलेला प्रत्येक माणूस क्रांतिकारी आहे, सर्वांना सोबत राहून एकजुटीने क्रांती करण्याची वेळ आली आहे, आम्ही कायम नवक्रांती सोबत असल्याचं मत व्यक्त केलंय. तर योगेश वाघ शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष यांनी दबलेला आवाज उठवण्याचं काम भगवान सोनवणे करत असल्याचं सांगितलंय. सुनील सोनवणे आरटीआय कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य गिरणागर यांनीही आपल्या मनोगतात नवक्रांती सोबत असल्याचं सांगत नवक्रांती विचार समितीला पाठिंबा दिलाय. भीमराज लोखंडे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास तालुका अध्यक्षांनी आपण निवडून दिलेले ते आपले सेवक आहे, आपण शिपायाला साहेब म्हणतो, आपलं महत्व समजून घेऊन सर्वांनी एकजुटीने उभं राहा, असंही यावेळी सांगितलंय. विचारांनी भेटलेलो मी आज अनेक वर्षापासून माऊलीसोबत आहे, तर 9 तारीख नवक्रांती विचार समिती स्थापन करून क्रांतीची मशाल पेटवली, तसंच कायम नवक्रांती सोबत राहू असं मत युवा मल्हार सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विरुभाऊ शिंदे यांनी व्यक्त केलंय. डॉक्टर जनार्दन पगार तालुका प्रहार जनशक्ती पक्ष तथा जिल्हाध्यक्ष मानवाधिकार फेडरेशन यांनी बोलताना गरिबांसाठी व शालेय विद्यार्थ्यांना मदत करणारा माणूस म्हणजे भगवान सोनवणे, असंही त्यांच्याबद्दल सांगितलंय. निलेश चव्हाण स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असून वैयक्तिक भगवान भाऊ यांच्यासोबत असल्याचं सांगितलंय. अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष भास्कर झालटे यांनी ज्याच्याजवळ काही नाही, ज्याच्याकडे गमवण्यासारखं काही नाही, असा माणूस क्रांती करू शकतो, सर्वांना कुणीतर आपलं नेतृत्व करणारा मान्य करावा लागेल, जेणेकरून ही मोट बांधली जाईल, नवक्रांती होईल, असे संबोधले. त्यानंतर 24 तास सेवा देणारे सोनवणे हे वास्तव मांडत आहे, त्यांच्या कामाचं कौतुक नव्हे तर कायम सोबत आहे, असं स्पष्ट मत माऊली सरोदे यांनी व्यक्त केलंय. माजी नगरसेवक यशवंत शिंदे यांनी आपल्या मनोगतात लोक विकले जातात, जनतेची सेवा करणारा माणूस म्हणजे सामान्य कुटुंबातील भगवान सोनवणे, यांच्या बाबत मागे पुढे कुजबूज करणाऱ्यांनी त्यांच्या केसालाही धक्का लावून पहा, असा इशारा दिलाय. डॉक्टरवाडीचे माजी उपसरपंच देविदास देवरे यांनी केवळ शुभेच्छा नव्हे तर आपण प्रत्येकजण नवक्रांती विचार समिती सोबत राहून क्रांतीचे शिल्पकार होऊ, असं मनोगतातून सांगितलंय. पौराणिक कथेचे उदाहरण आपण सर्व नवक्रांतीचे जनक व साक्षीदार म्हणून आपल्या जीवनात क्रांतीची मशाल पेटवा, असं मत ज्येष्ठ पत्रकार मारुती कायथणे यांनी व्यक्त केलंय. सोमनाथ मगर तालुकाध्यक्ष कांदा उत्पादक संघटना अंबादास मोरे राजेंद्र जाधव पत्रकार दिनेश राऊत श्रावण सरोदे साहेबराव सरोदे सुनील सरोदे शरीफ मोमीन अक्रम शेख महेश माळी शंकर कोकाटे मोहन पवार अशोक मोरे अनिल धामणे पत्रकार सुधीर शेवाळे गणेश सरोदे निंबा बोरसे सचिन साळुंके संजय साळुंके आकाश हिरे संभाजी गायकवाड दीपक वाघ अरुण पवार माजी उपसरपंच पथरी विजय खालकर गोरख जाधव नवनाथ बोरसे शिवाजी वाघ राधेश्याम खानदेशी बाळासाहेब वाघ सुदाम वाघ नानासाहेब पटाईत रामलाल राठोड संतोष सरोदे सुरेश सोनवणे नाना शेवाळे अक्रम शेख बसून खान सुहास पुणतांबेकर प्रज्ञानंद जाधव पत्रकार संजय मोरे शंकर मोरे रोहित विस्पुते आदी यावेळी उपस्थित होते. संघर्ष जातीला यश का मिळालं
तुमच्यामुळे मिळालं. तुम्हीच आहात त्या संघर्ष गाथेचे नायक आहात, कारण पर्चाचं मी यशोगाथा आहे ती खरं तर आहे. कारण तुम्ही एकनेक त्याचे एकनेक दैनिक नांदू आवाज आहे त्याचं एकनेक संपादकीय तुम्ही तपासा. अगदी अगदी मनापासून आहे, अगदी हृदयापासून आहे. का? कारण त्या माणसाने कसं त्याग केले. माऊलींनी माऊली असं म्हणत नाही की मी फक्त मोठा होणार आहे. माऊली म्हणतात की तुम्ही सगळेजण मोठा आहात, कारण ती कोणाच्या खाली गुलाम म्हणून राहण्यात काही मजा नाही आहे. त्यापेक्षा मरण बरं. डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात की बाबा रोशनी 100 दिवस शेळी म्हणून राहण्यापेक्षा तुम्ही एक दिवस वाघ म्हणून जा, गाणी म्हणून जा, संपला विषय. ओके नाही, पण गुलामगिरी तुम्ही जगू नका ना. का गुलामगिरी जगतोय? आपण कुणाच्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत नसाल, आपण कुणाचा भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठवत नसाल, आपण मर्द काय जाऊ. जर मंगल पांडेने उठाव केला तो माणूस तिथं त्याला फासावर लटकवला जातं. त्याने विचार केला नाही मला तर खूप सगळ्या संपत्ती आहेत, मला खूप सगळी धन दौलत, मी का करणार असं. मी तर चांगल्या पोस्टवर आहे. इंग्रजांच्या काळात त्या सैनिकांमधून चांगला पोस्टवर होता, तरी सुद्धा मंगल पांडेने उठाव केला. आणि त्या उठावाचं क्रिएशन कुठं भेटलं तर स्वातंत्र्य प्राप्ती झाली. अगदी तसंच 5 वर्षापूर्वी मी एक गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे. मी बी फॉर्म केलं, बॅचलर इन फार्मसी केलं, मास कम्युनिकेशन जर्नलिझम केलं, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईतून मी एलएलबी कम्प्लीट करून घेतलं. पण ह्या सगळ्या व्यवस्थेविरुद्धात लढण्याचं पण मला माहिती मिळतं. आज आपण 2022 बघितलं की आमच्या गावची निवडणूक होती, त्या मुलाने सांगितलं, मोहन पवारांनी सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये धन्याडविरुद्ध धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती. आणि आमचे विचार होते, आम्ही त्या विचारला घेऊन गेलो. आणि ते विचारला पाठीमागे पण होते माऊली होती. माऊलीने सांगितलं की असं असं करा, अशा पद्धतीने तुम्ही करा. आणि ते केल्यानंतर आम्ही 130 मतांनी तिथं त्या पुढच्या माणसांचा धन्याड होता. त्याने अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण त्या माणसाचा पराभव झाला. हे कशामुळे झालं? तर विचारांमुळे झालं. 5 वर्षात नवक्रांती युवक संघ स्थापन झालं. आज 5 वर्षावर पदार्पण करताय. या 5 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलो. अगदी सामान्यचं असेल, आदिवासी असेल, बहुजन समाज असेल, या प्रत्येकाचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं. या प्रत्येकाचं म्हणणं माऊलींनी ऐकून घेतलं आणि त्यांना योग्य पद्धतीने माऊलींनी मार्गदर्शन केलं. आणि ही स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव.